मित्रांनो, जेव्हा आपण वयाच्या 25 ते 30 उंबरठ्यावर असतो तेव्हा आपल्या मनात एकच प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे मी पुढील भविष्यासाठी काय करू ज्यामुळे मला या समाजात कुठे ना कुठेतरी स्थान मिळेल व परिवाराच्या आणि स्वतःच्या गरजा भागू शकेल. जेव्हा आपण आपल्या शैक्षणिक जीवनाला पूर्णविराम देतो तेव्हा आपल्याला धावपळ करावी लागते, ती म्हणजे नोकरी शोधण्यासाठी किंवा एखादा व्यवसाय करण्यासाठी. यामध्ये बऱ्याच जणांना नोकरी मिळते पण ज्यांना नाही मिळत ते शोध घेत असतात एखाद्या व्यवसायाचा की मी काय करू. बऱ्याच जणांना या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. त्यासोबतच केव्हा दिवसामागे दिवस, महिन्यामागे महिने आणि वर्षामागे वर्ष निघून जातात कळत नाही. मित्रांनो, तुम्हाला बरेच जण म्हणाले असतील की तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीला फॉलो करा आणि तुम्ही लवकरच यशस्वी व्हाल. पण तुमची आवड कशी शोधायची हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. काळजी करू नका मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमची आवड कशी शोधू शकता ते मी सांगणार आहे. तसे तर तुमची आवड शोधणं अवघड नाही पण बऱ्याच जणांना त्यांची आवड शोधता येत नाही. काही लोकांना त्यांची आवड सापडते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकदम सोप्या भाषेत आणि कमी वेळेत बनवला आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, मला आनंद होईल. चला तर मग मित्रांनो, पाहूयात आपल्या आवडीचे काम किंवा आपली आवड कशी शोधावी. नंबर 1, विविध कामे करा. मित्रांनो, तुमची आवड शोधण्यासाठी तुम्ही अगोदर विविध प्रकारचे कामे करून बघा. यामध्ये तुम्हाला कोणते काम करताना आनंद मिळतो हे कळले पाहिजे. अनेक वेळा असं होतं की आपण कोणतेही काम केले तर ते आपल्याला आवडते पण त्यानंतरही आपण दुसरे काम करून पाहावे. यामुळे आपल्याला लक्षात येईल की कोणते काम अधिक आवडते आहे. नंबर 2, स्वतःला विचारा की तुम्हाला काय करण्यात आनंद वाटतो. मित्रांनो, तुमची आवड जाणून घेण्यासाठी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्हाला कोणते काम जास्त आवडते, जे काम तुम्ही सतत करू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचारण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्हाला तुमचे उत्तर लगेच मिळणार नाही पण काही काळानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. नंबर 3, ज्या कामात तुम्ही वेळ विसरता ते कोणते काम आहे हे जाणून घ्या. मित्रांनो, काही कामे असे असतात की ती करताना आपण हे काम किती वेळापासून करत आहोत हे आपण विसरून जातो. कदाचित ते काम तुमची आवड असू शकते. मित्रांनो, काही कामे अशीही असतात ज्यात माणूस वेळ विसरतो पण ते काम ना त्याची आवड असू शकते ना ते काम त्याला यशस्वी करू शकते. जसे की टीव्ही पाहणे, मोबाईलवर फालतूचे रील्स पाहणे इत्यादी. नंबर 4, आपल्या आवडीच्या कामाचे अनुसरण करण्यापूर्वी तुमची दृष्टी समजून घ्या. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेळोवेळी बदलत राहते. माणूस लहानपणी काय विचार करतो ते विचार मोठा झाल्यावर करत नाही. त्याचप्रमाणे माणसाची विचारसरणी वेळोवेळी बदलत राहते. हीच आपली आवड आहे असे आपण लगेच ठरवू नये. जर तुम्हाला तुमची योग्य आवड माहिती असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. परंतु जर तुम्हाला तुमची आवड सापडली नाही तर तुम्ही अयशस्वी देखील होऊ शकता. त्यामुळे तुमची आवड जाणण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या, म्हणजे तुमची खरी आवड कोणती आहे हे तुम्हाला कळेल. नंबर 5, आवड शोधण्यासाठी इतरांचा सल्ला घ्या. मित्रांनो, अनेक वेळा असंही घडतं की इतरांना आपल्याबद्दल जेवढं माहीत असतं त्यापेक्षा जास्त आपल्याला स्वतःबद्दल माहीत नसतं. म्हणूनच जेव्हा तुम्हाला तुमची आवड काय आहे हे समजत नाही तेव्हा तुम्ही इतरांची मदत घ्यावी. तुमच्या जवळच्या लोकांची किंवा तुमच्यासोबत दीर्घकाळ राहणाऱ्या व्यक्तीची मदत घ्या, जसे की तुमचे मित्र किंवा आई वडील. नंबर 6, काही वेळ एकटे घालवा. मित्रांनो, तुमची आवड जाणून घेण्यासाठी तुम्ही काही वेळ एकटे घालून देखील तुमची आवड जाणून घेऊ शकता. एकटे राहिल्याने आपले मन पूर्णपणे शांत होते. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार येत नाही. अशा वेळी तुम्हाला जे काम सर्वात जास्त करण्याची इच्छा आहे आणि ते काम केल्याशिवाय तुम्ही शांत बसू शकत नाही असे काम तुमची आवड असू शकते. मित्रांनो, शेवटी एकच सांगणं आहे, तुमच्या मनात ज्या कामाबद्दल तीव्र भावना आहे की हेच ते काम आहे ज्यामुळे मी स्वतःचं भविष्य घडू शकतो आणि ज्या कामाबद्दल तुमच्या मनात थोडासाही रस नाही असे काम तुम्ही चालू जरी केले तर ते काम काही काळानंतर सोडून देता. त्यामुळे मित्रांनो, जे तुमच्या मनात आहे तेच काम करा, तुम्हाला आनंदही मिळेल आणि ते काम टिकूनही राहील. धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमुळे.
तुम्हाला थोडा जरी फायदा झाला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।